खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, माझं नाव रावसाहेब यशवंत त्रिपणकर, मुक्कामपूर सांगवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। आज आपल्या ह्या गोशाळेचं नाव आहे राधे गोविंद गोशाळा सांगवडे, खिलार गोशाळा आहे। या गोशाळेमध्ये किती गाई आहे, की गायींची वासरं काय काय, त्याबद्दल माहिती द्या। आता आपल्या गोशाळेमध्ये मोठ्या 8 गाई आहेत, खोंड 5 आहेत आणि कालवडी 3 आहेत। आणि प्रत्येक गाय किती वर्षाची आहे किंवा किती वेळ झाले, थोडंसं त्या गायींची नावं घेऊन थोडीशी माहिती द्या आम्हाला। ही गाय गायत्री, हिचं आता हे 6वं वेत आहे। 6व्या वेताला हा सावकर नावाचा खोंड झाला आहे, कागवाडच्या सावकर बैलाचा। सावकर बैल लवकर बंद झाला म्हणून ह्याचं नाव आम्ही परत सावकर, सावकरचं नाव कुठंतरी पुढे जिवंत राहावं ह्या आशेनं आम्ही ह्याचं नाव सावकरच ठेवले। जेव्हा या गाईला तुम्ही सावकर भरला तेव्हा किती किलोमीटर अंतर गाय घेऊन गेले होते? 65 किलोमीटर गाय अंतर घेऊन गेलो, अंतर घेऊन गेलेलो 65 किलोमीटर। बाकीच्या दावणीच्या इतर गायींचं काय काय माहिती ती सांगा जरा। ही गाय गौरी, ही आता तिसऱ्यांदा गाभण आहे बावचीच्या नायको आप्पा भोसले यांच्या सोन्या बैलाकडे। आता तिला साधारण 9वा महिना लागलाय। गाईला वासरू अंदाजे तुमच्या अनुभवानुसार किती 9 महिने 9 दिवस किंवा किती दिवस घेतात? माझ्या अनुभवाप्रमाणे खिलारमध्ये 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवसाला वासरू टाकतच नाही। काही गायी 25 दिवस घेतात, काही गायी 15 दिवस घेतात, काही गायी 30 दिवस पण घेतात, 9 महिने 30 दिवस म्हणजे 10 महिने पण घेतात। म्हणजे 9 ते 10 महिने हा टाइम आपण पकडू शकतो। आता एक प्रश्न विचारायचा आहे की त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती अनुभव असेल तर नक्की सांगा, की कधी कधी म्हणजे काही जणांची अशी कंप्लेंट आहे की गायीला वासरू झाल्यानंतर ती गाय त्या वासराला जवळ घेत नाही किंवा दूध पाजत नाही, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, तर त्याच्यावर काही तुम्ही सांगू शकता? आता हा प्रॉब्लेम जनरली सगळीकडे बघायला मिळाला आहे, म्हणजे माझा खिलारवरती थोडासा अभ्यास असल्यामुळे बऱ्याच लोकांचं मला खिलारमध्ये फोन येतात की आमची गाय असं करायला लागल्या काय करूया, आमची गाय तसं करायला काय करूया। आता हा जो तुम्ही प्रॉब्लेम सांगितला की गाय वासरू जवळ घेत नाही, हा थोडा काय झाला आहे, हा निसर्गाचा बदल झाला आहे। म्हणजे माझ्या अभ्यासानुसार निसर्गामध्ये आता माणसाला ममत्व राहिलं नाही, त्याचं एक साधारण थोडक्यात उदाहरण ती गोमाता पण द्या लागल्या। आणि काही काही लोकांच्या अशा चुका होतात की गाय वासरू टाकल्यानंतर लगेचच त्याला गायीपासून बाजूला केलं जातं आहे किंवा त्याला धुतलं जातं आहे, म्हणजे गायीच्या जो गर्भाशयातला जो स्त्राव असतो आहे त्या वासराला चिकटलेला असतो आणि त्या स्त्रावाला चाटून ज्यावेळेला तिला ती गाय त्या वासराला कनेक्ट होत असते ते आपण कनेक्शनच मिटवून टाकतो आहे। म्हणजे काय करतो आहे, तिला एकतर धुतो आहे किंवा गाय मालक जाग्यावर नसताना गाय व्याली किंवा रात्रीच्या वेळी गाय व्याली तर वासरू शेणात पडते, घाणीत पडते, घाण होतं आहे, म्हणून मालक सकाळी आल्या आल्या काय करतो आहे की वासराला धुतो आहे घाण झाले म्हणून। खरं ते धुतल्यामुळं काय होते की ते जो स्त्राव असतो ते निघून जातो आणि गायीचं त्या वासराशी असणारं जे काही कनेक्शन आहे ते कट पूर्णपणे कट होऊन जाते। त्यामुळं आज बऱ्याअंशी बऱ्या ठिकाणी किंवा गाईला वासरू न दाखवणे, अजून लोकांचे असे गैरसमज आहेत की जर्सी गाय कशी न वासराला घेता धार देते तसं खिलार गाय पण धार देईल, आमच्या गोठ्यात आम्ही सवय लावत नाही किंवा एक्सेट्रा बरीच कारणं असतात की लोक सांगत असतात की आम्ही वासरू लावत नाही आमच्या गोठ्यात कुणालाच, तरी पण आमची धार देतात। परंतु खिलार गाईचं असं सगळ्यात उलट आहे की वासरू नसेल तर दूधच नाही, खिलार असू देईल किंवा देशी गोवंश असू देईल थोडक्यात, त्या वासराचं वासराबद्दल जे वात्सल्य वासराबद्दल जे प्रेम गाईला असतं ते प्रेम त्यात कट झालं की ती वाय परत गाय काय समजते की हे माझं नवंच, म्हणजे त्याच्यातून तिच्यासाठी जे काय जेनेटिक किंवा जो त्याचा गर्भाशयातला स्त्राव त्याला चिकटलेला असतो किंवा तो गंध जे त्याला चिकटलेला असतो तो गंध त्याला भेटत नाही, त्यामुळे ते काय म्हणते की ही गाय वासरू हे माझं नवं, असा ह्या तक्रारीमुळं किंवा ह्या चुकीमुळं सुद्धा आज गाय वासराला घेईना झाल्या। आणि एक निसर्गातला बदल असेल किंवा काहीतरी संकेत असेल, दैवी संकेत म्हणावं लागेल थोडक्यात, की गाय वासरू घेईना म्हणजे याचा अर्थ काय ममत्व सपत चाललं आहे असं एक मला वाटतं आहे। आता मला एक पुढचं विचारायचं की तुम्ही खिलार गाईचं शेण गोमूत्र याच्यावरती देखील बराचसा अभ्यास करताय किंवा आम्ही तुमच्या इथं काही शेणापासून बनवलेल्या विटा देखील पाहिल्या, तर तुम्ही
कसं काय शेण गोमूत्र हे आयुर्वेदिक या सर्व गोष्टी काम करतात त्याबद्दल आम्हाला माहिती द्या। माझं 2014 साली एमडी पंचगव्याचा कोर्स मी केला, त्यावेळी माझ्याकडे फक्त 2 गाई होत्या। त्याच्यानंतर मग गाईचं महत्त्व किंवा गाईच्या शेण गोमूत्राचा वापर होऊन आपण काय काय बनवू शकतो याचा अभ्यास झाल्यानंतर मी गाईच्या शेणापासून दंतमंजन, गाईच्या शेणापासून भस्म, परत गोमूत्र अर्क, गोवऱ्या, धूपकांडी हे बरेच गो उत्पादनं तयार करायला सुरुवात केली आणि त्याचा वापर दैनंदिन वापरामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर चालू केला। सध्या तुमच्याकडे आम्हाला की समजा एखाद्या खिलार पालकाला जर गाई खिलार गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं काही पंचगव्य किंवा काय पाहिजे असेल तर काय काय तुमच्याकडे उपलब्ध आहे? आता माझ्याकडे गोमूत्र अर्क आणि दंतमंजन ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने उपलब्ध आहेत, कारण की बाकीचं प्रोडक्शन करण्याला गाईंच्या सेवेतनं वेळ कमी भेटतो त्यामुळे प्रोडक्शन कमी होते आपलं। मग तुम्ही ते समजा कोणाला घरपोच पाहिजे असेल तर तसं पाठवण्याची व्यवस्था करता? हा करू शकतोय। आता थोडंसं आम्हाला हे सांगा की हे खिलार गाईचं शेण आणि गोमूत्रापासून तुम्ही जे काही पंचगव्य बनवताय तर त्याचा काय म्हणजे आपण आता असं म्हणूया की पारंपरिक म्हणा किंवा त्याचं महत्त्व काय आहे थोडंसं की ते का वापरलं पाहिजे किंवा का माणसाने त्याच्याकडे वळलं पाहिजे तर ते आम्हाला थोडंसं सांगा। आता खिलार म्हटलं की लोकांचा एक समज आहे की गाय दूध देत नाही, लात मारते किंवा मारके असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लोकांचा गैरसमज आहे की गाय दूध देत नाही, खिलार गाय, पहिली गोष्ट। मग आज एक प्रश्न आहे सगळ्यांना की घरी तुम्ही दूध खाताय किती? एक 4 माणसाचं साधारण कुटुंब असेल तर एक लिटर दूध ते संपू शकत नाहीत, आजची परिस्थिती आहे। मग खिलार गाय किमान नाही म्हटलं तरी 1.5 लिटर सकाळी आणि 1.5 लिटर संध्याकाळी वासरला पाजून कमीत कमी एकदम कमीत कमी दूध देणारी गाय म्हटलं तरी 1.5 लिटर दूध देऊ शकते। एक गाय जर खिलार सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1.5 जर दूध दिलं तर 3 लिटर दूध त्या 4 माणसांच्या कुटुंबाला संपू शकत नाही। हा एक पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा खिलार दूध कमी देतं हा एक आहे। आपल्याकडं आता ही जी गाय आहे गायत्री, ही गाय एका टायमाला 5.5 ते 6 लिटर दूध देते। मग आम्ही काय सगळं काढत नाही, पहिल्या वेळच्या पाण्यावर तेवढा काढतो आहे, बाकी सर्व दूध वासराला सोडतो आहे। ते पण गरज असेल तर जास्त काढतो आहे, नाहीतर आम्ही वासरालाच पाजतो आहे। आता तुम्ही दुधाचा विषय काढलाय म्हणून मला एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटती की सध्या शहरी भागात म्हणा म्हणजे प्रत्येकाला दुधाचा प्रश्न जास्त भेडसावतोय, दुधाला वास येतोय किंवा दूध कोणाला रोज चव बदललेलं मिळतंय, तर थोडंसं आम्हाला हे सांगा की प्रत्येकाने देशी गोवंश सांभाळला पाहिजे का? कारण असं म्हणतात की काही जणांचं म्हणणं आहे की सध्या कॅन्सरचं प्रमाण किंवा मधुमेहाचं प्रमाण हे जास्ती करून दुधाच्या मार्फत किंवा आपली जी नवीन जी हे राहण्याची पद्धत किंवा काय तर त्याच्यामुळं होत आहे, तर हे दुधाचं थोडंसं आम्हाला महत्त्व सांग। आता वाढती रोगराई तिथं आता कॅन्सरसारखा भयानक आजार आज प्रत्येकाच्या गावात गल्लीत येऊन पोचला आहे, इव्हन घरात सुद्धा आला आहे। त्याचपाठोपाठ मधुमेह आहे, दर 4 माणसानंतर 5व्या व्यक्तीला मधुमेह आहे। आपण जर गाईची कास धरली किंवा गाईच्या जर पाया लागलो किंवा गाईच्या पायात जर आपण खेळू लागलो, बागडू लागलो किंवा गाईच्या पायात जर वावर करू लागलो तर 100% आपलं शरीर रोगमुक्त होणार आहे। आज माझ्याकडं कित्येक पेशंट असे आहेत की कॅन्सरमुक्त झालेले आहेत, देशी गाईच्या पंचगव्याचा वापर गोमूत्र अर्काचा वापर करून आज ती पेशंट पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्यात। परत त्याच्यानंतर मधुमेहासारखी 500-550 शुगर असणारी लोकं कुठलंही काम करत नव्हतीत, ज्यावेळा आपली पंचगव्य चिकित्सामार्फत आपण त्यांना गोमूत्र अर्क किंवा पंचगव्याचं जे काही उत्पादन मधुमेह चिकित्सेसाठी वापरली जातात ती वापरल्यानंतर आज ती माणसं 3-3 एकर क्षेत्र स्वतः सांभाळाल्यात। शेतकरी माणसं, तीच माणसं पूर्वी काय करत होती, घरी बसून होती, शुगर झाल्या, मधुमेहाचा त्रास आहे, लागलं तर जखम बरी होणार नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळं ती घरात बसून होती। आज ती माणसं पूर्ण देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं अर्क, गोमूत्र अर्क, त्याच्यावरती पूर्णपणे मधुमेहापासून मुक्त झालेले। आता प्रत्येकाने कमीत कमी एक गाय सांभाळली पाहिजे हे लोकांना थोडंसं ह्या कोरोनाच्या काळापासून समजायला लागलं, पण प्रत्येक जण म्हणतो की दूध हे आपल्याला गायीपासून मिळालंच पाहिजे कमीत कमी, म्हणजे आपण म्हणतो की मी दुधाची अपेक्षा नाही ठेवू पण आपल्या कुटुंबातील लहान मुलं असेल तर त्यांना कमीत कमी एक पेला भर तांब्या भर मिळालंच पाहिजे। मग आपल्या दावणीला असलेल्या कालवडीला चांगलं दूध किंवा गाईला चांगलं दूध व्हावं किंवा यावं तर यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे आपण? आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रत्येकानं पहिल्यांदा घरात एक गाय आणली पाहिजे, ही मुख्य गोष्ट आहे ह्या संकल्पनेमागची। जर प्रत्येकानं घरात गाय आणली तर ती 100% दूध देणार, तिला तेवढं आपण प्रेम दिलं पाहिजे, तिचा योग्य आहार व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन
किंवा आयुर्वेदिक ज्या औषधं बरीचीच आपण वापरतोय ज्यामध्ये शतावरी अश्वगंधा जयवंती गुळवेल यासारख्या आपण गोष्टी गायींना खायला देतोय, त्या जर गायींना खायला दिल्या तर देणारं जे काय दूध आहे किंवा मिळणारं दूध आहे ते चांगल्या पद्धतीचं रोगमुक्त करण्यासाठी वापरण्यायोग्य दूध मिळणार आहे आपणाला। आणि प्रत्येकाच्या घरात पुरेल इतकं शिवण आपल्या घराची गरज पुरवून आपल्या मुलाबाळांची गरज पुरवून राहिलेलं दूध शेजाऱ्यांना किंवा आपल्या मित्र मंडळींना आपण देऊ शकतो, इतकं खिलार काय दूध देऊ शकते माझ्या माहितीप्रमाणे। आणि आज प्रत्येकानं जर एक घरी खिलार बाळगले तर प्रत्येकानं, मी काय म्हणतो, एका गायीपासून एक कुटुंब प्लस एक कुटुंब, म्हणजे एक वेळचं दूध एका कुटुंबात गेलं तर एक वेळचं दूध एका कुटुंबाला पुरवू शकते, तर एका गायीमुळे तुमची दोन कुटुंब रोगमुक्त आणि हेल्दी होणार आहेत। आज जो आपला दवाखान्याला बरासाच खर्च होतो आहे तो खर्च पूर्णपणे वाचला जाणार आहे। आज आपल्याकडे बरीच अशी मुलं आहेत जे आपल्याकडे जे जास्तीचं दूध राहतं आहे ते आपण गावातील बाळंतीण झालेली बाई आहे मुलगी आहे किंवा तिला दूधच नाही अंगावर, किंवा घरी लहान मुलग्याला दूध काही हौशी मंडळी आहेत की लहान मुलग्याला देशी गाईचं दूध पाजणार म्हणतात, किंवा काही पैलवान लोक आहेत तीसुद्धा, किंवा आपल्याकडे बरेच डॉक्टर लोकसुद्धा देशी गाईचं दूध आवर्जून घेतात। त्या दुधाचे असे रिझल्ट आहेत की आपल्या गाईंचं दूध, म्हणजे मी आपल्या गाईंचं म्हणण्यापेक्षा देशी गाईंचं दूध जी लोक आत वापरायला लागल्यात त्यांच्या घरातील बालकांचा जो काय दवाखान्याचा मेडिकलचा खर्च आहे तो तिने स्वतःहून सांगितले की आम्हाला दूध चालू केल्यापासून आमचा खर्च 25% आला आहे। म्हणजे इतका ह्या देशी गाईच्या दुधाचा आपल्या आरोग्यावरती चांगला फायदा होतो आहे आणि हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे बरीच आता दुधालासुद्धा मागणी चांगली आहे आणि हे दूध सगळ्यांनी वापरावं, म्हणजे सगळेजण रोगमुक्त राहतील हेल्दी राहतील एवढीच आपली इच्छा आहे। आम्हाला एक थोडंसं डिटेल माहिती द्या, तुमच्या इथं आम्ही त्या विटा बघितल्यात शेणाच्या, त्या कशा बनवल्या, त्या किती टिकाऊ आहे किंवा काय त्याचं काय आहे थोडंसं ते आम्हाला सांगा। गाईच्या गोमय वस्ते लक्ष्मी असा आपल्याकडं एक हे आहे गोमय वस्ते लक्ष्मी। आता गोमयाचा जर वापर आपण शेणखत म्हणून किंवा जीवामृत म्हणून जर शेतीमध्ये केला तर आपली शेती सुफलाम सुजलाम होणार आहे, मिळणारं अन्नधान्य चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे। त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे गाईच्या शेणापासून बरीच प्रोडक्शन बनवता येतात, ज्यामध्ये आता तुम्ही बोलला की आपल्याकडे गोमय वीट बनवलेले आपण, ज्या विटेमध्ये गाईचं शेण आणि चुना ह्याचं कॉम्बिनेशन करून ते आपण वीट बनवलेले, ही वीट अगदी इंडियन गव्हर्नमेंटकडनं अप्रूवल आहे। म्हणजे ह्या विटेसाठी बिकानेर राजस्थानचे शिवदर्शन मलिक त्या साहेबांच्याकडनं आपण ट्रेनिंग घेऊन ही वीट बनवायचं काम चालू केले। ह्या विटेपासून आपण जर आपलं घर बनवलं किंवा रूममधलं पार्टिशन किंवा घराच्या भोवतीच्या चारी भिंती जर घेतल्या तर ह्या विटेचा इतका फायदा आहे की आज ग्लोबल वॉर्मिंग इतका मोठा प्रश्न आहे की जो कोणीही सोडवू शकत नाही। तर ह्या विटेचं एक वैशिष्ट्य असं आहे की समजा बाहेर जर 55 degrees टेम्परेचर असेल तर ह्या भिंतीच्या आत 22 degrees टेम्परेचर मेंटेन मिळणार तुम्हाला। दुसरी गोष्ट, ह्या विटेच्या घराच्या आत जर तुम्ही असाल तर तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचं रेडिएशनचा प्रादुर्भाव तुमच्या घरावर किंवा तुमच्या बॉडीवर किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा होणार नाही। सगळ्यात मत जर बाहेर टेम्परेचर मायनसमध्ये असेल तरी देखील ही वीट आतलं टेम्परेचर 22 degrees मेंटेन करते, म्हणजे इतकं ह्या विटेचं फायदा आहेत। आणि आज इथून पुढं माती हा प्रश्न अवघड होणार आहे मातीपासून वीट मिळवणं, तर गाईच्या शेणापासून जर वीट बनवली तर गाईच्या शेणाला पण चांगली किंमत येईल, पर्यायानं गाय वाचेल। आज कत्तलखान्यात जाणारी गाय कुठेतरी शेणाला चांगलं मार्केट मिळालं तर ती गाय गोठ्यात किंवा गोशाळेत तरी राहील। आता ही वीट बनवण्यासाठी किती किलो शेण तुम्हाला लागलं? एक वीट बनवायसाठी 2.5 kilos शेण लागते। मग आता समजा जर कोणाची तुम्हाला जर कोणाला ह्या विटा हव्या असतील तर आपण पुरवू शकतो का अजून ही प्रोसेसमध्ये आहे? आता कसं झालं की आपल्याकडे मनुष्यबळ नाही, आता आमच्याकडे जवळजवळ सुरुवातीला 32 गायींची गोशाळा होती, मग आता थोडंसं त्यातली वासरं कमी केली, कालवडी कमी केल्या आणि आज 16-17 गोवंश आपल्याकडे आहे आणि ते सांभाळण्यासाठी फक्त आम्ही दोघंच काम करतो आहे, म्हणजे ह्यात तिसऱ्या माणसाची काय मदत नाही। त्यामुळं थोडंसं मॅनपॉवर कमी पडा लागल्यामुळं आम्ही वीट बनवायचं थांबवलं। आता ज्यावेळा आपल्याकडे माणसाची किंवा मशीनची सोय होईल त्यावेळा आपण परत प्रोडक्शन चालू करतो आहे।
आता जसं तुम्ही म्हणले की मॅन पॉवरच्या अभावापायी आपण वीट बनवण्याचं थांबवतोय होय, पण मला अजून एक प्रश्न विचारायचा की ही वीट बनवण्यासाठी तुम्ही काहीतरी 2.5 किलो शेण लागतं होय होय एका विटेला. मग समजा जास्त प्रमाणात एखादी जर विटांचं हे बनवायचं असेल आपल्याला जास्त प्रमाणात, तर त्याला शेणाची क्वांटिटी पण जास्त लागणार होय, जास्त लागेल. त्याच्यासाठी आपण फक्त खिलार गाईचं किंवा देशी गाईचंच शेण वापरतो का दुसरं पण शेण वापरतो? नाही नाही, फक्त देशी गाईचं शेण वापरलं जाते. मग तेवढं शेण उपलब्ध आहे का जर समजा बनवायचं झालं जास्त प्रमाणात? तर शेण मिळू शकेल, काय अडचण नाही. फक्त आता बऱ्याचशाच गोशाळा आहेत तिथलं शेण खताला जाते, त्याचा दुसरा वापर होत नाही. ते जर शेण विट्यासाठी वापरलं तर विट्याला मागणीसुद्धा भरपूर आहे. आपल्याकडेसुद्धा भरपूर लोकांचे फोन येतात की आपणाला वीट हवी आहे. तर आपण आता अडचण आमची अशी आहे की आम्ही पुरवू शकत नाही किंवा बनवू शकत नाही मॅन पॉवर कमी असल्यामुळे. ठीक आहे मालक, धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर माहिती, तुमचं पंचगव्य असेल ह्या शेणापासूनच्या विट्या असेल, पर तुमच्या दावणीची इतर कालवड असेल खोंड असेल या गायींची माहिती आम्हाला चांगली मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मालक, आता तुम्ही आम्हाला बरीचशी माहिती या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली आहे. आता थोडंसं मला हे विचारायचं आहे की आता खिलार गायीपासून मिळणारं दूध तुम्ही तुमच्या गावातील काही कुटुंबांना शक्य जेवढ्यांना होते तेवढ्यांना देण्याचा प्रयत्न करताय, पण या खिलार गाईचं तुपाला देखील भरपूर मागणी आहे किंवा त्या तुपाचं देखील खूप महत्त्व आहे, तर तुम्ही त्या संदर्भात काय काम करताय का, किंवा जर कोणाला तूप उपलब्ध हवं असेल खिलार गाईचं तर उपलब्ध होत आहे का, तर ती माहिती द्या. आता कसं आहे, आपण MD पंचगव्य केले त्यामध्ये पूर्णपणे वैदिक पद्धतीनं कसं तूप बनवलं जातं आहे किंवा तूप कसं बनवायचं असतं अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही तूप बनवतो आहे, ज्यामध्ये कसं आहे की आज जनरली घरामध्ये आपण काय करतो आहे की दुधावरची साय साठवून घेतो आहे, 4 दिवस तिला मुरवण टाकतो आहे आणि 4 दिवसानंतर ती ढवळली जाते. हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे वैदिक पद्धतीत हे बसत नाही. तर आमच्याकडे जी पद्धत आहे ती कशी आहे की आपण जे रोजचं दूध शिल्लक राहते म्हणजे रथीपांना किंवा पेशंट लोकांना देऊन जे शिल्लक राहते किंवा आमच्या घरी वापरून जे शिल्लक राहते ते दूध आपण शाहीसकट त्याला विरजण टाकतो रोजच्या रोज आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर रवीनं ढवळलं जातं आहे, म्हणजे त्याला घुसळून लोण्यापासून आपण तूप तयार करतो आहे. आणि लोण्यापासून तूप तयार करायची जी प्रोसेस आहे ती अगदी मंद आचेवर, म्हणजे आम्हाला समजा आता घरात जर जनरली लोकं म्हणजे लेडीज महिला वर्ग तूप बनवतो आहे विदिन 15 ते 20 मिनटाच्या त्यांचं तूप तयार होतं आहे. आपलं जे तूप तयार करतो आहे आपण ते अगदी वैदिक पद्धतीने, म्हणजे त्या तुपाला फक्त इंगळाची उष्णता देऊन, म्हणजे गॅस नाही स्टोव नाही किंवा चुलीवर, फक्त इंगळाची म्हणजे अगदी धगीवर साधारणतः 1.5 ते 6 तास आपल्याला आपलं तूप तयार व्हायला लागतात जे वैदिक पद्धतीनं बनवलं जाते. आणि हे आपलं तूप मुंबई पुन्हा कोल्हापूर सांगली म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी तूप हे बुकिंग असते आणि खिलारचं तूप शक्यतो भेटत नाही आणि खिलारचं दूध लोकांना भेटत नाही. आपल्याकडं सगळ्या गायी दूध देणाऱ्या असल्यामुळं खिलारच्या आपल्याला दूध चांगलं भेटते आणि आपण त्याच्यापासून वैदिक पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं तूप तयार करतो आहे. जे तूप आज 5.5 ते 6 हजार रुपये किलो पुन्हा मुंबई मार्केटला जाते, म्हणजे अगोदर म्हणजे जे आपले कस्टमर आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत मित्रमंडळी आहेत म्हणजे ज्याच्या माध्यमातनं पोचलं आहे त्यांच्यापर्यंत ते अगोदर फोन करून बुकिंग करतात आणि मग 1-15 दिवसानं ते त्यांना आम्ही कुरिअरनं पाठवतो. आता तुमच्या गोशाळेतल्या ह्या सर्व गायींचं चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे करता तुम्ही? आता जूनपासून पावसाळा चालू झाला की पावसाळ्याच्या सुरुवातीच्या 1 महिन्यानंतर गायी आपल्या चरायला जातात, म्हणजे जवळजवळ 1 फेब्रुवारी 1 मार्चपर्यंत आपल्या गायी चरायला जातात. दिवसभर चरून येतात, संध्याकाळी थोडी थोडं चारा द्यायला लागतो आहे, मग सुका असेल ओला असेल आपल्याकडे कसा उपलब्ध आहे कसं चाऱ्याचं नियोजन आहे त्याच्यावर आम्ही ते देतो. तिथून पुढे 1-3 महिनेच फक्त आपल्या गायी घरात असतात, मग त्यावेळी 2 वेळचं चाऱ्याचं वेरण, मग कडबा हत्ती गवत ऊस कांड्या गव्हाचं भुस्कट हरभऱ्याचं भुस्कट परत मग ओला मका ज्वारी ह्याचं आम्ही नियोजन करतोय वैरणीसाठी. मालक, आता आम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरंचसं खिलारच्या मुलाखत शेतकऱ्यांकडे जात असतो, पण आम्हाला बऱ्याच जागी महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्राची आपला देशी गोवंश किंवा आपल्या मातीचं जे ब्रीड आहे आपल्या इथल्या वातावरणात जे तग धारणारं तर ते खिलार आहे, पण आम्ही बऱ्याच जणांच्या इथे गीर देखील पाहतो. तर गीर आणि खिलार हे दोन्ही देशी गोवंशच आहेत आपल्या भारताचे, पण आपल्या महाराष्ट्राने पश्चिम महाराष्ट्राने खिलार सांभाळला पाहिजे किंवा गीर कमी सांभाळला पाहिजे असं काही गणित आहे का? आता कसं आहे बघा, ज्या म्हणजे निसर्गानं निर्माण केलेली दर 10 किलोमीटरला भाषा बदलते, दर 10 किलोमीटरला वातावरण बदलतं, तसंच दर 10 किलोमीटर किंवा थोड्या अंतरानंतर गेल्यानंतर आता कोकण कोल्हापूरच्या वर गेलं जर कोकण भाग लागतो तिथं कोकण गिड्डा ही जात आहे
आपल्याकडे आलं तर जवारी खिलार, कोसा खिलार, आपल्याकडे कोल्हापूरच्या खाली पंढरपूरपर्यंत आपण खिलारवर काम करतो, म्हणजे खिलार तिथं सांभाळली जाते. ह्याचं कारण काय, ही भौगोलिक परिस्थिती खिलार आणि खिलारसाठीच अनुकूल आहे. आता गीरचा जर विषय बघितला तर गीर आहे ही पूर्ण ज्या जिथं उत्पन्नाचा काही साधन नाही अशा ठिकाणी गीर दुधाचा स्रोत म्हणून वापरली जाते. म्हणजे ती भौगोलिक परिस्थिती काय आहे तिथं की बाकीच्या गोष्टी पिकत नाहीत, त्यामुळं तिथला उदरनिर्वाह चालवायसाठी तिथं गीर निर्माण झाल्या निसर्गता. मग तिथं दुधाचा उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आहे. आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे शेतजमीन भरपूर आहे, म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्र भागात पिकाऊ जमीन जास्त आहे आणि ह्या जमिनीला पिकाऊ करण्यासाठी किंवा जमिनीतले शेतातील कामे करण्यासाठी काटक, ताकदवान आणि चपळ बैलजोडी कामाला येते. अडचणीचं काम असेल, आता कोल्हापूरच्या वर जर बघितलं कोकण भागात तर अडचणी ओपं किंवा डोंगराचा उतार बऱ्याचशाच गोष्टी आहेत, तिथं गिड्डी जातच उपयोगी पडते, त्यामुळे तिथं कोकण गिड्डा गात ही प्रचलित आहे. तसं आपल्याकडे ह्या भागात कसं आहे की खिलार, खिलार ही जात चपळ आहे, काटक आहे, सुंदर आहे, देखणी आहे, आखीव रेखीव सगळ्या गोष्टी खिलारमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ते जर गीरचं वासरू घेतलं आपल्या ह्या भौगोलिक परिस्थितीला तर ते तग धरू शकत नाही किंवा तेवढी कामाची टेंडन्सी तिची वापरली जाऊ शकत नाही. खिलार 4-5 तास शेतीतलं काम करू शकते, तसं गीर करू शकत नाही. गीर करणार खरं कुठं करणार, त्यांच्या त्या भौगोलिक परिस्थितीला करणार. आज गीर आणि खिलारमधला एक थोडासा फरक सांगायचं म्हटलं तर आपल्यासाठी खिलार हे अमृत आहे आणि गीर हे औषध आहे. गीर खराब आहे हा विषय नाही, परंतु आपल्या भौगोलिक परिस्थितीला गीर चालत नाही. गुजरात, राजस्थान त्या भागातल्या परिस्थितीला, भौगोलिक परिस्थितीला गीर चालते. ती तिथल्यासाठी अमृत आहे, खरं आपणाला औषध आहे आणि खिलार हे आपल्यासाठी अमृत आहे. हा फरक लोकांना लक्षात आला पाहिजे आणि प्रत्येकानं, मी काय म्हणतो, प्रत्येकानं 10 सांभाळा असं नाही, प्रत्येकानं एक तरी खिलार सांभाळावी, जेणेकरून त्याचा गोमूत्राचा वापर करून शरीर शुद्ध होणार आहे, दुधाचा वापर करून लहान पिढी सुधारली जाणार आहे किंवा ताकदवान बौद्धिक पात्रता चांगली येणार आहे आणि गाईच्या शेणाचा जर वापर केला तर आपली शेती समृद्ध होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी खिलार पाळावी अशी माझी विनंती आहे. मला खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली तुम्ही खिलार आणि गीर गाय या दोन्हीही भारताच्या चांगल्याच देशी गोवंश आहेत, पण त्याचा प्रत्येक भौगोलिक भागानुसारचं महत्त्व ॲक्च्युली तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं की ते नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि ते त्यांच्या कामातून नक्कीच तो बदल करून आणतील. आता थोडंसं आम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्यासोबत आता हे एवढं सर्व, हा जो तुमचा गोठा आहे किंवा हे सांभाळणं, तुम्ही बाहेर गेला, तुमच्या फॅमिली कुटुंबातील मुलं असतील परत तुमचे बाकीचे घरातले असेल, यांचा कसा सहभाग असतो, त्यांचं थोडंसं आम्हाला सांगा. आता कसं आहे, मी जर बाहेर गेलो किंवा काय कामानिमित्त किंवा काय, तर पूर्ण गोशाळेचं काम आमच्या पत्नीच बघतात. म्हणजे चारा टाकणं, शेण काढणं, भरडा देणं, पाणी देणं, ह्या सगळ्या गोष्टी. फक्त मी जायच्या आधी काय करतो आहे की दिवसभराच्या चाऱ्याचं नियोजन करून, कुठ्ठी करून सगळं एक ठेवून जातो आहे. माझ्या मी गेल्यानंतर मग जे काय काम असेल गोशाळेतलं ते आमच्या सौज बघतात. नमस्कार ताई, आम्हाला थोडंसं आता सरांकडून बरीचशी माहिती मिळाली, थोडंसं ते घरी नसताना कशाप्रकारे तुम्ही सांभाळता किंवा कशाप्रकारे तुम्ही सर्व हे करता, तर त्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. नमस्कार, माझं नाव राधिका रावसाहेब त्रिपणकर. जरी हे बाहेर कुठे गेले असतील तरी देखील या जनावरांची सगळी सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. यांची सेवा करायची संधी मला उपलब्ध झाल्या, यातच मी समाधान मानून सगळी सेवा मी यांची करतो आहे. त्यांना चारा देणे, पाणी दाखवणे, भरडा ठेवणे, धारा काढणे, सगळी सेवा यांची मी करतो आहे. दिवसभराची तुमची सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ही इथं सर्व या खिलारची व्यवस्था किंवा काय काय असतं, वैरण किंवा काय कसं असतं वेळेनुसार सर्व? सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा शेण वगैरे काढणे, गोमूत्र पकडणे, त्यांचं धुणं, परत वैरण टाकणे, भरडं ठेवणे, धार काढणे, हा सगळा दिवसभराचा उपक्रम चालूच असतो. आता थोडंसं आम्हाला हे सांगा, आता आम्ही शहरी भागातले आहोत तर शहरी भागामध्ये देखील खिलार सांभाळली पाहिजे किंवा महिलांना देखील आमच्या भागातील जे आहेत माता भगिनी तर त्यांना देखील खिलारची आवड निर्माण झाली पाहिजे, खिलार मारते का हे पण आम्हाला विचारायचं आहे तुम्हाला, तर कशाप्रकारे या सर्वांनी शहरी भागातल्या लोकांनी खिलारकडे त्यांची ओढ निर्माण झाली पाहिजे, म्हणजे काय सांगता तुम्ही या संदर्भात? आपण जसं जनावरांना प्रेम लावेल, गाईला आपण किती प्रेम करतोय, कसं प्रेम करतोय त्याच्यावरच ते डिपेंड आहे. आपण जर एखाद्या गाईला मारकी असं जर तिला बघितलं त्या दृष्टीनं तर ती मारकीच राहणार. आपणच म्हटलं नाही मारणार,
ती आपल्यावर प्रेम करते असा जर विचार केला किंवा त्या गायीपासून आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात, जे शेण मिळते, गोमूत्र मिळते, दूध मिळते, तूप मिळते, त्यापासून जर आपण प्रोडक्ट चालू केलं तर त्या म्हणजे जे सिटीत राहणाऱ्या महिला आहेत त्यांना पण त्याची आवड निर्माण होईल आणि त्यांना पण आवड निर्माण होईल की आपण पण एखादी खिल्लार पाळली पाहिजे. हे आता एवढ्या गाई तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे हे काही चपळ खोंड देखील आहेत, तर हे सांभाळणं अवघड आहे का सोपं काम आहे थोडं? नाही, तसं अवघड म्हटलं तरी अवघड आहे, म्हटलं तरी सोपं आहे. आपल्याला आवड असल्यामुळेच यामध्ये आम्ही या क्षेत्रात आम्ही पडलेलो. आणि तुमच्या घरातील लहान मुलांचा कसा सहभाग असतो याच्यामध्ये? बरं, आहे भरपूर सहभाग, त्यांना पण आवड आहे त्यामुळे त्यांचा पण सहभाग आहे. आता नुकतंच एक खूप मोठा लंपी सारखा रोग आपल्या या देशी गोवंशासाठी जो घातक होता तो येऊन गेला, तर तुमच्या इथे कशा प्रकारचा काही होतं का लंपीचं हे, ते कशा प्रकारे काळजी घेतली तुम्ही, तुमच्या परिसरात काय हे होतं त्यावेळेस? आमच्या 11 गाईसनी लंपी झालेला, एवढा म्हणजे भयानक आम्हाला त्रास झाला की आम्ही दोघंही जेवलेलो नाही. 11 जणींना लंपी झालेला, त्यांना औषध देणे, आयुर्वेदिक औषध देणे, ॲलोपॅथी औषध देणे, होमिओपॅथी औषध देणे, हे आमच्या तिन्ही प्रकारचे पॅथी सांभाळून त्यांना औषध देऊन आम्ही गै म्हणजे जनावर सगळ्या गायींना जगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच आमची एक गाय वारली तरी पण आम्ही बाकीच्या जनावरांना जगवण्याचा चांगला प्रयत्न केला.